तासगावच्या स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचा 10वीचा विद्यार्थी ओमकार पवार याला 100% गुण मिळाले. शाळेचा निकाल 95%, तर 333 पैकी 316 विद्यार्थी पास झालेत. 10वी बोर्डाचा निकाल कालच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अधिकृतपणे आला आणि बरेच दिवसांची निकालाची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. नेहमीच तासगाव शहरात 10वी आणि 12वी परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अव्वल येत असतात. अशा तासगाव शहरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचा निकाल अत्यंत चांगला लागलेला आहे. 12वीचा निकाल आर्ट्स कॉमर्स सायन्स अनुक्रमे 87%, 97% व 99% असा लागला, तर कालच झालेला 10वीचा निकाल 95% लागला असून 333 पैकी 316 विद्यार्थी पास झालेत. तसेच या शाळेचा 10वीचा विद्यार्थी ओमकार सतीश पवार याने 500 पैकी 500 गुण प्राप्त करून तासगाव शहरासह तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर दुसरा क्रमांक मनीष कोळे 98.80%, तिसरा क्रमांक मिनल कोळी 98%, शिवराज संजय पाटील 98% असा विभागून आला आहे. मागासवर्गीय मुलांमध्ये मनीष कोळे यांनी 98% मार्क मिळवले आहेत, तर मुलींमध्ये कुमारी मिनल विश्रांत कोळी 98% मार्क मिळवली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशातील सिंहाचा वाटा प्रामुख्याने हरहुन्नरी प्राचार्य पाटील सर, विभाग प्रमुख स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर व त्यांचे सर्व शिक्षक वृंद यांना जातो. प्राचार्य पाटील सरांनी घेतलेली मेहनत याचेच हे फळ आहे म्हणून ओमकार पवार यांनी 500 पैकी 500 गुण मिळवत 100% मार्क मिळवले. प्रथम क्रमांक आलेला ओमकार पवार व त्यांचे पालक यांनी हे सर्व यश प्राचार्य पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाल्याचे तिच्या सरकारच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे. या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे व प्राचार्य विजय पाटील सर, त्यांचे सर्व शिक्षक शिक्षिकांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. सर्वात विशेष म्हणजे तासगावातील कन्या प्रशालेची विद्यार्थिनी स्वर्धा गोविंद सूर्यवंशी व सावळचा ऋतुराज पाटील यांनी 100% गुण प्राप्त करून तासगाव तालुक्यात या तिन्ही विद्यार्थ्यांनी 500 पैकी 500 गुण मिळून बाजी मारली आहे. राहुल कांबळे, तालुका प्रतिनिधी, तासगाव.